हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडी हा सेक्शन सुरू करतो. या सेक्शनमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न या राज्यसेवा पूर्व असू दे किंवा कंबाईन पूर्व असू दे, दोन्ही परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील असे प्रश्न आपण कव्हर करतो आहे. याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की डाउनलोड करा, कारण अनअकॅडमी ॲपवरती तुम्हाला बरेचसे लेक्चर्स किंवा होत असतात, माझेसुद्धा स्पेशल क्लास असतात, तुम्ही त्या ठिकाणी अटेंड करू शकता, कारण हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या बॅचेस, की जसं 17 मार्चला सुरुवात झालेली ही बॅच आहे, कम्प्रेसिव्ह एमपीएससी कॉम्प्रेसिव्ह इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच कोर्स आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. किंवा जो 15 मार्चला सुरू झालेलं मेन्स बॅच आहे, राज्यसेवा मेन्स असणारी, साधना नावानं सुरू केली आहे ती बॅच आहे. किंवा सुपरफास्ट रिव्हिजन बॅच कंबाईंड प्रिलिमची, ती पण सुरू झालेली आहे. तर या सर्व बॅचेस तुम्ही अनअकॅडमी ॲपवरती पाहू शकता. अनअकॅडमीवरती ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला जो रेफरल कोड आहे तो रेफरल कोड टाकावा लागतो, म्हणजे तुमचा फ्री प्लॅन जो आहे तो ॲक्टिवेट होतो. तर रेफरल कोड आहे एमपीएससी 6716 हा टाकला तर तुमचा जो फ्री प्लॅन आहे तर तो ॲक्टिवेट होईल, हे लक्षात घ्या, ठीक आहे. तर अनअकॅडमी ॲप नक्की डाउनलोड करा, तुम्हाला त्याचा फायदा होतो, कारण तिथे वेगळ्या टेस्ट सिरीज पण असतात, त्याही तुम्ही देऊ शकता. तर आज आपण काय करूया, वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया, ठीक आहे. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला 4 विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान आहे 19 मे 2020 रोजी केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये नवा अधिवास कायदा लागू करण्यात आला, ठीक आहे. दुसरं विधान आहे नवा अधिवास कायद्यानुसार कमीत कमी 10 वर्षापासून वास्तव्यास असणारा कोणताही व्यक्ती, तसेच 10वी किंवा 12वीची परीक्षा येथील कोणत्याही संस्थेतून पास करणाऱ्या व्यक्तीला जम्मू काश्मीरचा रहिवासी असल्याचा अधिकार प्राप्त होईल. असे 2 विधानं दिलेत. तिसरं विधान आहे दोन्ही विधानं बरोबर आणि चौथं आहे दोन्ही विधानं चूक. ओके, मग कोण सांगू शकेल या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे. कोण सांगू शकेल या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, ठीक आहे. ओके, अजून कोणी, ठीक आहे. तर या प्रश्नाचा जर तुम्ही करेक्ट आन्सर बघितला, आता पहिलं विधान बघा, जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये नवा अधिवास कायदा. आता जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये अगोदर थोडंसं डिस्कशन करूया. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश म्हणून याला दर्जा देण्यात आला, तर तो अंमलबजावणी 31 ऑक्टोबर 2019 सुरू झाली. म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 जम्मू काश्मीर काय झाले, केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे, त्यामुळे ती न्यूज चर्चेत होती. जम्मू काश्मीरमध्ये नवा अधिवास कायदा आता लागू करण्यात आलेला आहे, तर तो कधी 19 मे 2020 लागू केले, त्यामुळे पहिले विधान डेफिनेटली बरोबर आहे. दुसऱ्या विधानामध्ये काय होतंय, तर नवा अधिवास कायद्यानुसार कमीत कमी, हे तर तुमचं विधान चुकीचं ठरते. रिझन या ठिकाणी कमीत कमी 10 वर्षापासून म्हटलंय ना, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. इथं किती पाहिजे, 15 वर्षापासून, कमीत कमी 15 वर्षापासून वास्तव्यास असणारा कोणताही व्यक्ती, तसेच 10वी किंवा 12वीची पदवी यामध्ये कोणत्याही संस्थेतून पास करणाऱ्या व्यक्तीला जम्मू काश्मीरचा रहिवासी असल्याचा अधिकार होईल. म्हणजे इथं 10 वर्षाच्या ऐवजी काय पाहिजे तुम्हाला, तर इथं 15 वर्ष पाहिजे. किती पाहिजे, 15 वर्ष पाहिजे, मग तुमचं हे विधान बरोबर ठरलं असतं. त्याच्यामुळे तुमचं पहिलं जे विधान आहे तर ते डेफिनेटली चुकीचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 2 विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान आहे 30 जुलै 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय कॅबिनेटने 2व्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. आणि दुसरं विधान आहे भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 रोजी तयार केले होते. आणि तुम्हाला काय म्हटले, या 2 विधानातून कोणतं विधान बरोबर आहे, ठीक आहे. समजलं, दोन्ही विधानं बरोबर, दोन्ही विधानं चूक, तुम्हाला करेक्ट आन्सर यामध्ये द्यायचं आहे, ठीक आहे. शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ओके. तर या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर तुम्हाला काय म्हटलं, योग्य विधान निवडा. पण तुम्हाला आता बेसिकली सिंपल गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर उत्तर देता येईल, भारताचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दुसरं आणि तिसरं. कारण भारताचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं 1968 साली. मग आता इथं काय होतं, हे 30 जुलै 2020 नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटने इथं 2व्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला म्हटले ना, तर इथं पाहिजे होतं 3रे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दुसरे नाही. आणि या ठिकाणी त्यामुळे पहिलं विधान चुकीचं ठरते. आणि दुसरं विधान बघितलं, पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हटले ना, या ठिकाणी पाहिजे होतं 2रे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. त्याच्यामुळे इथं दिलेल्या विधानापैकी तुमची दोन्ही विधानं काय आहेत, चुकीचे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे भारताचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बघितलं तर ते 1968 साली होतं, ओके. दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बघितलं की जे 1986 साली होतं. आणि 3रे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बघितलं की जे आता 2019-20 आलेलं. म्हणजे या
दुसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जागा यानं घेतली आहे. हे तर म्हणते पहिलं म्हटल्यामुळे 1986 चुकीचं आहे, कारण पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 1968 रोजी होतं. त्यामुळं हा बेसिकवरचा प्रश्न आहे. पण इथं काय झाले, दोन्ही विधानं तुमची काय असणार आहेत, चुकीची असणार आहेत. ओके, आय होप हे क्लिअर झालं असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, परीक्षा अर्जामध्ये तृतीयपंथी पर्यायाचा, परीक्षा अर्जामध्ये तृतीयपंथी पर्यायाचा समावेश करणारं देशातलं पहिलं राज्य कोणती, तृतीयपंथी पर्यायाचं. आसाम, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश का तमिळनाडू, असे ऑप्शन्स दिलेत. ठीक आहे, परीक्षा अर्जामध्ये तृतीयपंथी पर्यायाचा समावेश करणार. ओके, ठीक आहे, सिंपलचा असा प्रश्न आहे. ठीक आहे, ओके, ह्याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे आसाम राज्य सरकार. लक्षात ठेवा, परीक्षा अर्जामध्ये तृतीयपंथी पर्यायाचा समावेश करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं म्हटल्यानंतर तुमचं उत्तर असणार आहे आसाम राज्य सरकार. कोणतं असणार आहे, आसाम राज्य सरकार. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला तीन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा, कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी म्हणजे त्याला आपण NIRF असं म्हणतो. सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटामध्ये महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळालं आहे. क्रमवारीतील पहिल्या 100 संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात राज्यातल्या 12 संस्था आणि विद्यापीठ गटात 13 संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षी क्रमवारीत महाराष्ट्राला द्वितीय स्थानच मिळालं होतं. आणि तुम्हाला काय म्हटलं, यामधून कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. फक्त एक, फक्त दोन, फक्त तीन का वरीलपैकी कोणतंही नाही. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी म्हणजे आपण जे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय म्हणतो त्यांनी शैक्षणिक संस्थांमधल्या जे अध्यापन असेल किंवा सोयीसुविधा असतील किंवा संशोधन असेल त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगार संधी आहेत ना, याच्या निकषावर ना ही क्रमवारी जाहीर केली जाते, म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून. समजला प्रश्न? ठीक आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे करेक्ट स्टेटमेंट कोणतं ते ओळखा म्हटलं आहे. ओके, ठीक आहे, तर या प्रश्नामधून अयोग्य विधान ओळखा असं म्हटलं होतं, तरी तो कोणतंच विधान अयोग्य आहे का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचं काय करेक्ट आन्सर आहे, कारण ही जी राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी सध्या चर्चेत होती या क्रमवारीमध्ये महाराष्ट्राला द्वितीय स्थान, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल पहिलं स्थान कोणाला दिलं आहे, पहिलं स्थान कोणाला आहे, तर पहिलं स्थान आहे तमिळनाडू. म्हणजे तमिळनाडू राज्य शासनाला या क्रमवारीमध्ये असणारं काय आहे, पहिलं स्थान आहे. लक्षात आलं, पहिलं. दुसरं म्हणजे याच्यामध्ये सर्वसाधारण गटात राज्यातल्या 12 आणि विद्यापीठ 13 अशा क्रमवारी बरोबर आहे. आणि गेल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्राला द्वितीय स्थानच होतं, त्यावेळी सुद्धा तमिळनाडूनच बाजी मारलेली होती. म्हणजे तमिळनाडू एक नंबरला काय येतं, कारण तमिळनाडूच्या किती संस्थांचा समावेश आहे, तर तमिळनाडूच्या सर्वाधिक 18 संस्थांचा या क्रमवारीमध्ये समावेश येतो. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो, महाराष्ट्रातल्या किती संस्था आहेत, 12 संस्थांचा नंबर लागतो. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दोन राज्य येतात, एक म्हणजे कर्नाटक आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दोन राज्य येतात, एक आहे कर्नाटक आणि दुसरा आहे वेस्ट बंगाल किंवा पश्चिम बंगाल म्हणतो. यांच्यामधील एकूण किती संस्था आहेत, तर एकूण 7 संस्थांचा या क्रमवारीमध्ये समावेश लागतो. आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे, शेवटी म्हणजे या क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकावर पुढं ते केरळ येतं, त्याच्यामध्ये एकूण 6 संस्थांचा समावेश लागतो. ठीक आहे, आता तुम्हाला दोन गोष्टी इथं लक्षात घ्या. तुम्हाला सर्वसाधारण गटामध्ये, आता सर्वसाधारण गटामध्ये महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे, परंतु सर्वसाधारण गटामध्ये कोणती संस्था अव्वल स्थानावर आहे, म्हणजे जो सर्वसाधारण गट म्हणतो, सर्वसाधारण गट, दोन गट केलेत त्यांनी, एक सर्वसाधारण गट केला आणि एक विद्यापीठ गट केला आहे, तर या सर्वसाधारण गटामध्ये कोणती संस्था अव्वल स्थानावर आहे, तर ती येते IIT मद्रास. कोणती संस्था अव्वल स्थानावर आहे, IIT मद्रास ही संस्था अव्वल स्थानावर आहे. आणि IIT मद्रास नंतर द्वितीय क्रमांक कोणी पटकावला आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर ही जी संस्था, या संस्थेनं कोणता क्रमांक पटकावला आहे, दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता प्रश्न असा राहतो, या सर्वसाधारण गटामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक येतो. परंतु IIT मुंबई जर बघितलं, महाराष्ट्रातली संस्था IIT मुंबई या सर्वसाधारण गटामध्ये चौथ्या स्थानावर येते. IIT मुंबई महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण गटामध्ये कोणत्या स्थानावर येते, चौथ्या स्थानावर येते. तर इथं लक्षात ठेवा, या क्रमवारीच्या संदर्भातल्या या आकडेवारी परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला प्रश्न दिला आहे, दोन विधानं दिलीत आणि म्हटले योग्य विधान ओळखा. डॉक्टर हर्षवर्धन यांची WHO कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे. या कार्यकारी मंडळात 34 देशांचा समावेश असतो. कोणतं विधान बरोबर ते ओळखा असं म्हटलंय. ठीक आहे,
ओके, तर तुम्हाला इथं लक्षात ठेवा, इथं काय आहे, दोन्ही विधानं तुमची काय आहेत, ओके, बरोबर आहेत, दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहे. डॉक्टर हर्षवर्धन, WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, स्थापना कधीची, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली किंवा कोणतं इयर आहे, त्याचं डेट काय आहे, 7 एप्रिल, 7 एप्रिल 1948, बरोबर, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना म्हणतो. आणि याच्या कार्यकारी मंडळामध्ये 34 देशांचा समावेश असतो आणि त्याच्या अध्यक्षपदी आता डॉक्टर हर्षवर्धन यांची निवड झालेली आहे. आता हूचे जे महासंचालक आहेत त्यांचं जे, आता डॉक्टर हर्षवर्धन यांच्याबद्दल आणखी एक लक्षात ठेवा बरं का, कारण यांच्याबद्दल हे लक्षात ठेवायचं, 1998 साली, 1998 साली जी जागतिक आरोग्य संघटना आहे म्हणजे हूचे महासंचालक, हे हू महासंचालक प्रतिष्ठित पद पारितोषिक आहे, पद आहे, तर यांना सुद्धा त्यांना सन्मान केले गेलेले आहे प्रतिष्ठित पारितोषिकाने द्या 1998 साली. तर ती एक न्यूज तुम्हाला फक्त जाता जाता माहीत असू द्या. आता WHO महासंचालक संस्थेचे प्रमुख असलं तर त्याच्या खाली खाली मानाचं स्थान म्हणून या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपदाकडे बघितलं जातं, तर त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे, 34 देशांचा त्याच्यामध्ये समावेश आहे, हेही लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 2019 मध्ये पुढीलपैकी कोणत्या भारतीयाचं नाव आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेकडनं एका लघु ग्रहास देण्यात आलं, एका लघु ग्रहास. आता तुम्ही म्हणाला प्रश्न कुठनं काढलाय, तर लोकसत्ता जो पेपर येतो, लोकसत्ता पेपरमध्ये जे येतं म्हणजे कसं, प्रश्नोत्तरांची जी सिरीज येते पुरवणीमध्ये, त्यातला हा प्रश्न आहे. ठीक आहे, सी व्ही रमन, पंडित जसराज, महात्मा गांधी आणि APJ अब्दुल कलाम. ठीक आहे, बरं, मी हिंट पण देतो तुम्हाला या प्रश्नाचं, की जो मंगळ ग्रह आहे आणि गुरु ग्रह आहे यांच्या दरम्यान एक लघु ग्रह सापडला, त्याला नाव दिलं आहे पंडित जसराज यांचं. ओके, लक्षात ठेवा, पंडित जसराज यांचं नाव कुठं दिलेलं आहे, मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह यांच्या दरम्यान असलेल्या लघु ग्रहाला. याच्या अगोदर विश्वनाथन आनंद असेल किंवा एकूण 9 भारतीयांची नावं वेगवेगळ्या लघु ग्रहाला देण्यात आलेली आहेत. त्यानंतर पंडित जसराज हे पहिले संगीतकार आहेत की ज्यांना अशा प्रकारे नाव एका लघु ग्रहाला दिलेलं आहे, त्यामुळे. ओके, विश्वनाथन आनंद मी इथं नाव घेतलं, कोण मला सांगू शकेल का विश्वनाथन आनंद यांचं आत्मचरित्र सध्या चर्चेत होतं त्याचं नाव काय, विश्वनाथन आनंद, ओके, यांचं आत्मचरित्र सध्या चर्चेत होतं त्यांचं नाव काय आहे, आत्मचरित्राचं नाव काय, कोण सांगू शकेल का, येस, विश्वनाथन आनंद यांच्या आत्मचरित्राचं नाव काय, द माइंड मास्टर, हे आत्मचरित्र होतं. कोणतं, द माइंड मास्टर हे आत्मचरित्र होतं. तर ह्याच्यावरही तुम्हाला फोकस करा, परीक्षेसाठी हाही घटक तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया, देशातील टाळता येण्याजोगा माता मृत्यू दर व अर्भक मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या उद्देशानं कोणती योजना केंद्र शासनाकडे सुरू करण्यात आली. म्हणजे जो टाळता येण्याजोगा माता मृत्यू दर असेल किंवा अर्भक मृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी केंद्राकडे कोणती योजना सुरू केली आहे, सुमन योजना, उज्ज्वला योजना, संजीवनी योजना का जननी सुरक्षा योजना. ओके, तर याचं जे करेक्ट ॲन्सर आहे, येस, याचं जे करेक्ट ॲन्सर आहे तर ते काय येतं, सुमन योजना. कारण या सुमन योजनेलाच आपण काय म्हणतो, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, याला काय म्हणतो, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मोफत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या गोष्टी म्हणल्या तर किमान 4 प्रसूतीपूर्व चाचण्या असतील किंवा प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियानाअंतर्गत किमान 1 तासनी चाचणी असेल, तपासणी असेल, किंवा फॉलिक ॲसिडच्या गोळ्या असतील, किंवा धनुर्वाद लस असेल, किंवा तपासणीसाठी जाणं येण्याचा जो खर्च आहे, किंवा इतर लागणारी औषधं असतील, किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी, या सगळ्या पुरवल्या जातील मोफत पद्धतीनं. याच्यामुळे ही चर्चेत होती सुमन योजना, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, सुमन योजना असं म्हटलं जातं. तर हा एक घटक आहे की ज्याच्यावर तुम्ही थोडंसं ट्रेस करू शकता किंवा परीक्षेसाठी तो एक महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हा प्रश्न जाऊ द्या, पुढचा प्रश्न घेऊया, हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न काय, भारताच्या संरक्षण दल प्रमुखाबाबत पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटलंय. सॅम माणिकशॉ पहिले संरक्षण दल प्रमुख ठरले. संरक्षण दल प्रमुख हे पद यापूर्वी 1962 मध्ये अस्तित्वात आले. लष्कराच्या तिन्ही दलामध्ये समन्वय साधणं हे या पदाचं मुख्य कर्तव्य आहे. राष्ट्रपतींना अण्वस्त्राबाबत सल्ला देण्याचं कार्य संरक्षण दल प्रमुख करतात. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटलंय. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, आलं लक्षात. मग आता सॅम माणिकशॉ पहिले येणार आहेत का, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, डेफिनेटली नाही. बिपिन रावत यांची नियुक्ती झाली,
आता हे पद यापूर्वी 1962 मध्ये अस्तित्वात आलं म्हटलंय. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ डेफिनेटली नाही आहे, कारण 2019 हे पद निर्माण झाले, त्यामुळे हे 1962 साली अस्तित्वात होतं, डेफिनेटली नाही. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधणं, हो हे बरोबर आहे, लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधणं हे त्याचं प्रमुख कार्य आहे. मग हे चौथं का चुकीचं आहे, कारण राष्ट्रपतींना अण्वस्त्राबाबत सल्ला देण्याचं कार्य, राष्ट्रपतींना सल्ला दिला जातो की पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांना त्याच्याबाबतचा सल्ला दिला जातो, त्यामुळे हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं, PM म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि जे डिफेन्स मिनिस्टर आहेत किंवा संरक्षण मंत्री आहेत यांना अण्वस्त्राबाबत सल्ला देण्याचं कार्य हे संरक्षण दल प्रमुख करते, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं फक्त तिसरं पर्याय ते बरोबर आहे. तुम्हाला विचारलं कोणतं विधान बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे, ठीक आहे, आलं लक्षात, ओके ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्काराबाबत पुढील विधानांचा विचार करा. राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या कार्याबद्दल दिला जाणारा हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या वर्षी हा पुरस्कार स्थापन करण्यात आला. हा पुरस्कार व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांना त्यांच्या कार्याबद्दल देण्यात येतो. आणि तुम्हाला म्हटले दिलेल्या विधानातून योग्य असणारं विधान कोणतं ते ओळखा. 1, 2, 3 बरोबर, 1, 2 बरोबर, 1, 3 बरोबर, 2, 3 बरोबर. सॉरी, सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार लक्षात. तर आता याचं उत्तर जर बघितलं, ओके यस, याचं उत्तर जर बघितलं तर करेक्ट आन्सर काय येतं, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बरोबर. म्हणजे हा देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, कशासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या कार्याबद्दल दिला जाणारा. म्हणजे पहिलं विधान तुमचं डेफिनेटली बरोबर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्त म्हटलंय. हा 2019 वर्षी तयार करण्यात आला, आणि तेव्हा 150वी जयंती होती का, नाही. मग कितवी जयंती होती, 144वी जयंती होती. आता हा पुरस्कार व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांना त्यांच्या कार्याबद्दल नेतो, डेफिनेटली बरोबर आहे. कारण हे लक्षात असू द्या, कारण 2019 सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती होती, 144वी जयंती होती, म्हणून त्यावर्षी तो तयार स्थापन करण्यात आला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तारखेलाच, म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 जे जम्मू काश्मीर आणि लडाख म्हणतो आपण, जम्मू काश्मीर आणि लडाख म्हणतो, हे युनियन टेरिटरी म्हणून यांचा समावेश झाला आहे, तेव्हासुद्धा किती, 144व्या जयंतीला. तर हे लक्षात ठेवा परीक्षेसाठी, असंही तुम्हाला MPSC कडे विचारलं जाऊ शकतं. आता या पुरस्काराबद्दल सरकारकडं असं सांगण्यात आलं आहे की जे पद्म पुरस्कार आहे त्या पद्म पुरस्कारामध्ये जो राष्ट्रपती भवन आहे त्याच्यामध्येच हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, याच्यामध्ये पदक आणि मानचित्र यांचा समावेश असेल असंही सांगण्यात आलेलं आहे. तर या पुरस्कार स्थापना करताना सप्टेंबर 2019 वर्षी त्यांनी केलेली होती, आणि ते 144वी जयंती होती, त्याच्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक 1 आणि 3 बरोबर. हा सुद्धा प्रश्न लोकसत्ता पेपरमध्ये जो पुरवणी येतात त्याच्यामध्ये आलेल्या प्रश्नापैकी आहे, तर थोडंसं फोकस असू द्या, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, पुढीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे. संसदेच्या वरिष्ठ सदनास राज्यसभा हे नाव सन 1950 देण्यात आलं. नोव्हेंबर 2019 राज्यसभेचं 250वं अधिवेशन सुरू झालं. सन 1952 भारताची संसद एकसदनी होती. आणि म्हटलं या 3 विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. या 3 विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा, ठीक आहे. 3 विधानं दिलेली, उत्तर देता येईल तुम्हाला, सिंपल आहे. 3 विधानापैकी कोणतं विधान अयोग्य, यस ओके. या 3 विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे, तर पहिलं विधान अयोग्य आहे, कारण संसदेच्या वरिष्ठ सदनास राज्यसभा हे नाव 1953 येतं, 1950 नाही आहे. 2019 नोव्हेंबर 2019 250वं अधिवेशन बरोबर आहे, आणि सन 1952 भारताची संसद काय होती, एकसदनी होती, हे लक्षात घ्या. राज्यसभा लोकसभेप्रमाणे दर 5 वर्षांनी विसर्जित होते का, नाही, कारण ते संसदेचं स्थायी सभागृह आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात, आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक होते. प्रत्येक सदस्याचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो राज्यसभेमध्ये, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, राज्य कंबाईनसाठी उपयुक्त आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नाटककार आणि कादंबरीकार किरण नगरकर यांनी खबरीलपैकी कोणत्या पुस्तकाचं लेखन केलंय. 7 चक्क 43, कॉम्प्लीट ऑफ लॉज, कक्कल्ड आणि जसोदा अशी नाव आहेत. 7 चक्क 43, कॉम्प्लीट ऑफ लॉज, कक्कल्ड आणि जसोदा. पर्याय आहेत अबक, अबड, अकड, वरीलपैकी सर्व, ओके. तर किरण नगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या कादंबरींचं लेखन केलेलं आहे किंवा पुस्तकांचं लेखन केलेलं आहे ओळखा. त्यांचं निधन झाल्यामुळे ती न्यूचर्चित होती, ओके यस. याचा करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट येतं. का 7 चक्क 43 बघितलं, किरण नागरकर यांची पहिली कादंबरी म्हणून याला ओळखलं जातं. काय,
किरण नगरकर यांची पहिली कादंबरी म्हणून या 7 सकत 43 ला ओळखलं जातं. आता कक्कलड ही जी कादंबरी आहे किंवा कटकगल्ड यासाठी त्यांना 2001 साली साहित्य अकादमी पुरस्कारानं सम्मानित केले. कक्कलडला 2001 साली साहित्य अकादमी पुरस्कारानं सम्मानित केले. जसोदा असेल किंवा कबीराचं काय करायचं ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं येतात, त्यामुळे अकड बरोबर आहे. मग आता ब काय चुकीचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे बरोबर, कारण बमध्ये काय म्हणतोय कॉम्प्लीट ऑफ लॉज, आणि कॉम्प्लीट ऑफ लॉज म्हणजे आणखी एका व्यक्तींचं निधन झाले ते म्हणजे राम जेठमलानी यांचं ते पुस्तक आहे, राम जेठमलानी कॉम्प्लीट ऑफ लॉज. हे इथे लक्षात घ्या, हेच तुम्हाला परीक्षेसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ही जी न्यूज मी म्हटलं होतं तुम्हाला की 7 सकत 43 म्हटलं होतं, तर ही पहिली कादंबरी त्यांची, त्याचबरोबर जसोदा असल कबीराचं काय करायचं पुस्तक ककल्ड या कादंबरीसाठी 2001 साली साहित्य अकादमी पुरस्कारानं त्यांना सम्मानित केलं गेलं होतं, तर तीही न्यूज तेवढीच महत्त्वाची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 2019 ब्रिक्स यंग इनोव्हेटर प्राईज पुरस्कार कोणाला देण्यात आला? ओम मेरा, रवी प्रकाश, डॉक्टर रॉल्प आणि केंटो मोमेंट. 2019 ब्रिक्स यंग इनोव्हेटर प्राईज पुरस्कार कोणाला देण्यात आला? सिम्पलच आहे, रवी प्रकाश यांना देण्यात आलेला आहे. ओके, कोणाला देण्यात आला आहे? रवी प्रकाश. कारण ग्रामीण भागातले जे गरीब शेतकरी आहेत त्या गरीब शेतकऱ्यांना स्वस्त आणि संपूर्ण स्वदेशी असं दूध शीतकरण यंत्र तयार करणारे हे भारताचे रवी प्रकाश आहेत, त्यांना या पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? महाराष्ट्रात राज्यात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागले आहेत. 1978 पुलोचे सरकार बरखास्त झाल्यामुळे पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागली होती. 2014 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा काढून घेतल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कलम 352 नुसार लावली जाते. आणि विचारले कोणतं विधान योग्य आहे, अबक अक अकड वरीलपैकी सर्व कोणतं विधान योग्य आहे? ठीक आहे, फास्ट उत्तर द्या. येस, तर या प्रश्नाचं बघितलं, आता एक प्रश्न. ओके, आता इथं तुम्हाला ना राष्ट्रपती राजवट म्हटलेलं आहे. ओके गुड, बऱ्याच लोकांनी दिले आन्सर. ओके, अ आणि क बरोबर येते, अ आणि क म्हणजे 3 वेळा राष्ट्रपती राजवट लावली का? येस बरोबर आहे. पहिलं विधान 1978 म्हणतं, 1978 पहिली राष्ट्रपती राजवट नाही आहे, ते इयर येतं 1980. ठीक आहे, 2014 बरोबर आहे, आणि राष्ट्रपती राजवट लावताना 352 आर्टिकलनुसार लावली जात नाही, 356 आर्टिकलनुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. त्याच्यामुळे अ आणि क हे जे विधान आहे हे बरोबर येतं. 1980 पहिल्यांदा लावलेली, त्यानंतर 2014 आणि त्यानंतर 2019, म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हे 3 वेळा लागलेले आहेत, आता 2014 आणि 2019. आता 1980 इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं, शरद पवार यांचं जे सरकार होतं ते बरखास्त केलं होतं. 2014 राष्ट्रवादींनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागलेली होती. हेही घटक ज्याचा आता फक्त माहीत असू द्या, परीक्षेसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. ओके, हा एक पॉईंट इम्पॉर्टंट, त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. जाऊ द्या, हा प्रश्न जाऊ द्या, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करू. पुढचा प्रश्न आहे, 2019 अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे अभिजित बॅनर्जी आणि एस्तर डेप्लो यांच्याबाबत पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. अभिजित बॅनर्जी भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ञ आहेत. अर्थशास्त्राचे नोबेल मिळवणाऱ्या एस्तर डेप्लो या द्वितीय महिला असून सर्वात तरुण विजेत्या आहेत. अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे सर्व भारतीय मूळ असलेले प्रथम व्यक्ती आहेत, आणि वैश्विक गरिबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार सन्मान देण्यात आला. आणि विचारले कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. सॉरी, ठीक आहे, ओके, सिम्पल आहे. ओके, याचं करेक्ट आन्सर जे येतं ते येतं पर्याय क्रमांक 2, म्हणजे अबड बरोबर. आता भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थज्ञ आहेत का? डेफिनेटली आहेत. एस्तर डेप्लो त्यांच्या पत्नी, द्वितीय महिला असून सर्वात तरुण विजेत्या आहेत. एलिनॉर एस्ट्रोम ह्या पहिल्या व्यक्ती होत्या अर्थशास्त्रातील नोबेल मिळवणाऱ्या, ह्या दुसरी आहेत एस्तर डेप्लो. त्याच्यामुळे सर्वात तरुण असल्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे मूळ भारत असलेले प्रथम व्यक्ती आहेत. प्रथम आहेत का? नाही. अर्थशास्त्रातला अगोदर 1998 अमर्त सेन यांना या पुरस्कारानं सम्मानित केलं, त्याच्यामुळे प्रथम येणार आहेत का? नाही. आणि चौथं स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे, वैश्विक गरिबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट, त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. किंवा त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्कारासाठी नाम निर्देशित झालेला पहिला माहितीपट, म्हणण्यापेक्षा जाऊ द्या मोतीबाग उत्तर येते त्याचं. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तक किंवा त्यांचे लेखक लेखिका कोणती जोडी बरोबर आहे ते ओळखा, म्हटले कोणती जोडी बरोबर आहे ते ओळखा. आता इथे पुस्तकं महत्त्वाची आहेत. ओके, डायरी ऑफ मनू गांधी, राहुल अग्रवाल भारती प्रधान,
ट्रिब्युलन्स ऑफ ट्रायम्फ, द मोदी इयर्स, हॉल इन लाल गुट्टे, अनस्टॉपेबल, माय लाईफ सो फार, मारिया शारापोवा आणि कम्प्लेक्शन ऑफ अ डाईंग माइंड. हां, कम्प्लेक्शन ऑफ अ डाईंग माइंड, प्रल्हाद सिंग पटेल. तर याचं करेक्ट आन्सर येतं अनस्टॉपेबल, माय लाईफ सो फार, मारिया शारापोवा यांचं पुस्तक आहे. किंवा मेरी कोम यांच्याबद्दल बघा, मेरी कोम यांचं कोणतं म्हणतो तर अनब्रेकेबल हे पुस्तक आहे. मेरी कोम यांचं कोणतं? अनब्रेकेबल, हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे घटक आहेत, म्हणजे जो पर्यायामधील डायरी ऑफ मनू गांधी म्हटलं, डायरी ऑफ मनू गांधी, प्रल्हाद सिंग पटेल येतात, प्रल्हाद सिंग पटेल. बाकी नाही लक्षात ठेवलं तर चालू शकतं, पण हे दोन घटक तर ॲटलीस्ट माहीत असू द्या. अनस्टॉपेबल, माय लाईफ सो फार, मारिया शारापोवा, आणि अनब्रेकेबल म्हटलं तर मेरी कोम यांचं ते पुस्तक आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. पुढचा प्रश्न आहे, पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस, पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस का कव्हर करतो आहे? कारण पहिल्यांदा अशी एखादी घटना चर्चेत असेल तर तुम्हाला त्याची तारीख लक्षात ठेवावी लागते. जगातला पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस म्हटलं तर तो 17 सप्टेंबरला साजरा केला, 17 सप्टेंबर 2019. त्यामुळे हे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हा सुद्धा घटक तेवढाच महत्त्वाचा आहे, किंवा याच्यावरही तुम्ही थोडासा फोकस करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सी ए साठी अभिनंदन प्रस्ताव मंजूर करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? सी ए साठी अभिनंदन प्रस्ताव मंजूर करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा का गोवा? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे, ओके, येस, गोवा. गोवा हे सी एसाठी म्हणजे जो आपलं अभिनंदन प्रस्ताव मंजूर करणारं पहिलं राज्य आहे, हे लक्षात ठेवा. अभिनंदन प्रस्ताव, ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा. किंवा गोवा आणखी कशामुळे चर्चेत आहे, तर केंद्र सरकारने जे जलजीवन मिशनला केले त्याच्या अंतर्गत हर घर जल पुरवणारं पहिलं राज्य आहे. हर घर जल पुरवणारं गोवा काय आहे? पहिलं राज्य आहे. हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे, हर घर जल पुरवणारं पहिलं राज्य. इंटरनेट कनेक्शनला मूलभूत अधिकार बनवणारं पहिलं राज्य कोणतं? इंटरनेट कनेक्शनला मूलभूत अधिकार बनवणारं पहिलं राज्य कोणतं? ते सुद्धा कोणतं येतं? केरळ राज्य सरकार येतं, केरळ. किंवा भाजीपाल्यासाठी हमीभाव निश्चित करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? भाजीपाल्यासाठी हमीभाव निश्चित करणारं हे सुद्धा कोणतं येतं? केरळ राज्य सरकारच येतं, भाजीपाल्यासाठी हमीभाव निश्चित करणारं. ओके, थोडे शेवटचे प्रश्न आपण क्विकली घेतलेत. आय होप लेसन तुम्हाला आवडलं असेल. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.